ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये दुःखद निधन झालं। समाजासाठी अखंडपणे ज्यांनी आपलं आयुष्य वेचून अतिशय कष्टाने ज्यांनी आपलं खडतर जीवन जगल्या, अनाथ मुलांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम जे आयुष्यभर केलं आणि खऱ्या अर्थाने सामान्याची माय म्हणून ज्यांची ख्याती होती गरीब लोकांना न्याय देण्याचा, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट सोसावे लागले, कौटुंबिक असो सामाजिक असो अनेक पद्धतीने ज्यांना खूप त्रास दिला गेला, परंतु त्यांनी आपलं आयुष्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं होतं आणि समाजाला अखंड सेवेमध्ये त्यांनी आपल्या समाजाकरता वाहून गेले होते त्या। आणि त्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी जी कार्य किंवा त्यांची जी सेवा राहिली आहे समाजाच्या प्रती, ती समाजाची सेवा यापुढे अशीच चालू ठेवणं ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे। वात्सल्य सिंधू, अनाथांची माय अशा अनेक विशेषणांनी ज्यांना समाज ओळखत होता, नुकतंच ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे। अनाथांकरता त्या केवळ मायाच नव्हत्या तर अनेक महिलांकरता त्या प्रेरणा होत्या। अगदी आयुष्यामध्ये आयुष्य संपवण्यापासून तर वात्सल्य सिंधू अनाथांची माय बनण्यापर्यंत हा जो त्यांचा प्रवास होता थक्क करणारा प्रवास होता। मला अनेक वेळा त्यांना भेटायची संधी मिळाली, अनेक मी मुख्यमंत्री असताना अनाथांकरता किंवा त्यांच्या प्रकल्पांकरता वेगवेगळ्या गोष्टींकरता त्या यायच्या आणि त्यांच्या एकूणच वागण्यामधलं जे वात्सल्य होतं, कुणालाही आपली आई आहे असं सहज वाटावं अशा प्रकारची माया त्या प्रत्येकाला देत होत्या। त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातनं निघून गेलीय, समाजातल्या शेवटच्या माणसाकरता काम करणारी एक अशा प्रकारचं मातृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलंय। खरं तर त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे आणि अशा त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे। मला असं वाटतं की ही क्षती कधीच भरून निघू शकत नाही। अशा प्रकारच्या सिंधुताई या दुसऱ्या होऊ शकत नाही, पण त्यांच्या आयुष्यातनं प्रेरणा घेऊन अनेकांना त्यांचं कार्य हे पुढे न्यावं लागेल। मी सिंधुताईंना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।